आणि प्रथमच किरीटदादांकडनं आपण बघितला की प्रत्येकी समलोचकाचा सत्कार समारंभ आपण बघितलं होतं. त्यांच्या नेतृत्वाखाली मात्र तो सत्कार समारंभ प्रत्येकी समलोचकांचा सन्मान त्याने केला गेला होता. मात्र आजसुद्धा या एक दिवसासाठी दीपक पाटील सरांचं मात्र समलोचन आपण ऐकलं आणि त्यांचा मात्र या स्पर्धेमध्ये शुभ सन्मान केला जातोय. तर मॅन ऑफ द मॅच आदरणीय चांदसेक ह्यांना विनंती करेल. संदीप भोईर यांना मात्र मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊन इथे सन्मानित करायचंय. तर पुढील सामना आपल्याला पाहायला भेटेल, आजच्या दिवसातील अंतिम सामना असेल. शुभासन नक्कीच आपण हा शुभ सन्मान करत आहोत स्पर्धेच्या माध्यमातून. आजच्या दिवसामध्ये नक्कीच चांगला असं समालोचन त्यांचे देखील आपल्याला माध्यमातून आपण ऐकलं. गेम प्ले, पहिलाच बॉल समर्थ कडू आहेत आणि समोर आहे या दरम्यान दीपक मडवी. भिवंडीचा नक्कीच बघतो आपण पायगाव नक्कीच मी म्हणायला हा खेळाडू अप्रतिम असा नक्कीच अष्टपल्लू खेळाडू आहे. आज दाखल झालाय खुणी गावामध्ये स्विचेटच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न. चेंडूमध्ये बाटचा कुठलाही संपर्क नक्कीच आला नाही आहे. डॉट चेंडू समर्थ कडू देखील तेवढाच मी तर म्हणेल नावाज दिलेला खेळाडू आहे. अप्रतिम असा नक्कीच हा खेळाडू आहे. अष्टपल्लू खेळाडू चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून सातत्याने आपण बघितली आहे. हापड्राच्या माध्यमातून फटका मात्र जाईल स्लीपर कव्हरला थोडंसं आपण बघतो या दरम्यान खराब क्षेत्ररक्षण. ही पहिली धाव या दरम्यान स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळेल. रिशी इलेव्हन क्रिकेट संघ काटी या टीमच्या माध्यमातून पहिली धाव आणि स्ट्रायकांना आता मात्र विश्वास. हा खेळाडू मात्र मी तर म्हणेल प्रत्येकाला माहितीच असावा. या खेळाडूबद्दल मात्र मी तर म्हणेल सांगायची गरजच नाही आहे. या खेळाडूची फक्त बॅटच तुम्हाला सगळं काय सांगून जाईल. अप्रतिम असा खेळाडू आहे. सहा बॉल सहा षटकार किती वेळा मारले असतील त्याची मात्र नोंद देखील नसावी. आक्रमण करण्याचा प्रयत्न गोलंदाजी बघा किती चांगली. समोर तेवढाच मोठा गोलंदाज आहे आणि तेवढाच मोठा बॅट्समन देखील आहे. दोघांची कॉन्टेस्ट खूप चांगली रंगेल. आता मात्र मी तर म्हणेल बरोबरीची ही लढत आहे. या मॅचमध्ये चांगलं क्रिकेट तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. समर्थ करू पुढचा बॉल स्टिअर करत असताना अप्रतिम गोलंदाजी. काय गोलंदाजी करतोय हा गोलंदाज. पाच चेंडू आतापर्यंत फेकले फक्त एकच धाव खर्च केली आहे. अक्षरशः थांबवल्या मैदानाच्या आतमध्ये. या दरम्यान मी तर म्हणेल विश्वास पाटीलना देखील अप्रतिम गोलंदाजी. या पुढचा बॉल बॉटमचा वापर करून फक्त आणि फक्त सिंगलने नक्कीच मी तर म्हणेल स्ट्राईक रोटेट केली गेली आहे. एका षटकाचा तर केस संपला. एका षटकाच्या अखेरी संघाची धावसंख्या दरम्यान आपल्याला नक्कीच स्कोर कार्डवरती एकूण दोन अशी धावसंख्या पाहायला मिळते. चांगलं असं क्रिकेट नक्की चांगलं असं वातावरण आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या नक्कीच अंतिम मॅचमध्ये आपण नक्कीच आम्ही या दरम्यान आहोत. आजच्या दिवसामध्ये चांगलं समालोचन केलं आमचे दीपक पाटील पलसपेचे त्याच्यानंतर आमचे गणेश मात्रे आणि आम्हाला देखील संधी दिली त्याबद्दल आयोजकांचा आम्ही नक्कीच आभार व्यक्त करतोय. एकूण स्कोर कार्डमध्ये धावसंख्या या दरम्यान फक्त दोन धावा. रिशी इलेव्हन काडी टीमच्या माध्यमातून चांगला खेळ नक्कीच आपल्याला मात्र पाहायला मिळतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. चांगलं क्रिकेट. चला वेळ कमी घ्या. बॅटिंग देखील तुम्हाला करायची नरेश इलेव्हन या देखील टीमच्या आपण नक्कीच या देखील गोष्टीच्या आपण मात्र नोंद घ्या. दोन्हीही टीम 40+ आपल्याला पाहायला मिळतात. मात्र शहरी विभाग आहे हा व्यावसायिक खेळाडू आहेत.
प्रत्येकी थँक्यू सो मच दीपक आणि भाता नीते आज नक्कीच तुम्ही आमचे दीपक पाटील यांना ऐकू शकाल. रजनी क्रिकेट येथे मात्र सुरू आहे, यावेळेस लाईन मात्र चुकीची आहे. एक्स्ट्रा धाव मिळते आणि एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती एकूण या दरम्यानच्या 3 धावा आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल शेखर आहेत गोलंदाज. अकुटापाचा बॉल ऑन साईडला, पोलच्या माध्यमातून आक्रमण. जास्त उशीर, विश्वास पाटील थांबणार नाहीये मैदानाच्या आतमध्ये. जम ठोकतो या मैदानाच्या आतमध्ये आणि इथनं वाघाशी ढरकाही आपल्याला पाहायला मिळेल. बिग हिट षटकार. चांगलं शॉट्स सिलेक्शन यासाठी मात्र हा खेळाडू जाणला जातो, ओळखला जातो आणि आपला परिचय नक्कीच देतो या दरम्यान या मैदाना शॉटमध्ये. चांगल्या प्रकारचा खेळ पाहायला मिळतोय या दरम्यान. पुन्हा एकदा मात्र फुलर यांच्या माध्यमातून छोटू स्क्रीनच्या दिशेनं. क्या बात आहे, क्या शब्द, टूर्नामेंट क्या शब्द डे. बॉबीच्या माध्यमातून कार्बन कमाल कॅच. या स्पर्धेमधील अजून एक उत्कृष्ट झेल. क्या बात आहे, हास्य क्रिकेट आहे मित्रांनो आणि 40+6 क्रिकेट नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. रेग्युलर क्रिकेट देखील तुम्हाला बघण्यासाठी मी इथं म्हणेल. या दरम्यान थोडासा कंटाळा येईल मात्र हा क्रिकेट पाहण्यासाठी तुम्हाला मात्र नक्कीच कंटाळा येणार नाहीये. जेणेकरून जो खेळ होतोय बॉबीच्या माध्यमातून या स्पर्धेमधील सर्वात चांगला झेल अर्थातच कार्बन कमाल कॅच. बॅट्समन आउट, विश्वास पाटील वाघाचे शिकार. अप्रतिम क्रिकेट. ओपद विकेट ना टीमचा कॅप्टन गेला मैदान अशात मध्ये. या दरम्यान खेळण्यासाठी कैलास पोरजी. पुढचा बॉल कैलास, मात्र बघूया कशी बॅटिंग करतील आपल्या टीमसाठी. पुढचा बॉल कैलास साठी, पुन्हा एकदा फुलर लेन, फटका हवेत, फसलाय, शेल देखील फसलीय, शेल झालाय ड्रॉप. कॅशस विन द मॅच तिथे नक्कीच क्षेत्ररक्षक होते अनिल, तिकडे नक्कीच होते क्षेत्ररक्षक. त्याच्या माध्यमातून सोडला गेला नक्कीच हा झेल आणि इथं मात्र एक धाव मिळते एका धावेच्या मदतीने संघाच्या धावसंख्या स्कोर कार्डवरती 10 आपल्याला पाहायला मिळतात. रिशी 11 क्रिकेट संघ काटिया टीमच्या माध्यमातून चांगला क्रिकेट या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो. चंदू शेट्टी स्मृती चषकच्या माध्यमातून आज आपण बघितल्या दरम्यान ग्रामीणचे 4 संघ आजचा पूल आपण बघितला. त्याच्यानंतर शहरी विभागातून देखील मात्र 4 नामवंत टीम या स्पर्धेच्या माध्यमातून खेळल्या चांगलं क्रिकेट. पुढचा बॉल फुल टॉस आहे, ऑनड्रेचा फटका देखील तेवढा चांगला खेळाडू उपस्थित. मात्र चेंडू त्यांना बीट करून जाईल सीमा पार. चेंडूची वाट बघितल्याच्या नंतर मात्र चेंडू खेळूला बीट करून जाईल. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, 4 धावा. सुकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती 4 जाईल पुढं. एकूण 14 धावा स्कोर कार्डवरती. मैदाना शॉटमध्ये आहे दीपक मडवी. अप्रतिम असा खेळाडू हा देखील. पुढचा बॉल स्विचचा फटका, खेळण्याचा प्रयत्न तर केला, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. चांगलं क्रिकेट आणि या दरम्यानची गोलंदाजी देखील आपल्याला चांगली पाहायला मिळतीय. सौकार आल्याच्या नंतर स्विच शीट खेळण्याचा प्रयत्न केला,
चेंडूने बॅटचा अजिबात कुठलाही संपर्क आला नाहीये आणि इथनं बघतो आपण डॉट चेंडू. थंडगार असं वातावरण, वारा देखील तुम्हाला मात्र नक्कीच या दरम्यान पाहायला मिळेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा फुलरलेनच्या माध्यमातून टाकण्याचा प्रयत्न होता चेंडू, यावेळेस लाईन मात्र चुकीची आहे, अंपायरचा इशारा येतोय. या दरम्यानचे एक्स्ट्रा धाव इथनं मिळते, एक्स्ट्राच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाईल एक न पुढं, एकूण स्कोर कार्डवरती धावा आहेत दोन धावा नक्कीच मिळतील, 16 धावा, 1+1 एक धाव घेतली देखील गेली. पुढचा बॉल फुल टॉस ऑन साईडला खेळले, तिथं खेळाडू आहेत उपस्थित सुवेल लक्षात दिशेनं, चेंडूची मात्र उचलून फेक केली जाईल. दरम्यानशी इथनं अजून एक सिंगल मिळतीय आणि दोन षटकांचा मात्र खेळ संपला आणि दोन षटकांच्या अखेरी संघाची धावसंख्या या दरम्यान स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळते 17 अशी धावसंख्या. आज स्पर्धेचा बघतो आपण सलग 5वा दिवस आपल्याला मात्र पाहायला मिळतोय आणि उद्या शेवटच्या अंतिम दिवसामध्ये नक्कीच आपल्याला स्पर्धा पाहायला मिळेल. वेळ कमी घ्या, तुम्हाला बॅटिंग करायची नरेश इलेव्हन या गोष्टीची आपण नोंद घ्या. सामना सुरू केला तर सामना आम्हाला आणखीच आम्ही कम्प्लीट देखील करणार आहोत, अंधार देखील खूप लवकर होत असतो, या अनुषंगाने आपण जेवढा कमी वेळ इथनं खर्च कराल त्याचाच तुम्हाला मात्र पुढे देखील बेनिफिट होऊ शकेल. कुठल्या प्रकारची मी म्हणेल लाईटची इथे व्यवस्था नाही आहे, त्या अनुषंगाने आपण सहकार्य करावं, आपण जास्तीत जास्त लवकरात लवकर मात्र ही पहिली इनिंग कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करा. सोने आहेत गोलंदाज स्कोर कार्डवरती, एकूण धावसंख्या आपल्याला नक्कीच या दरम्यान 17 अशी पाहायला मिळते. ओव्हर द विकेटना सज्ज होतील, पुढचा बॉल स्ट्रायकांना खेळण्यासाठी टीमचे कॅप्टन कैलास पोर्श. ओव्हर द विकेटनं फर्स्ट बॉल, पहिला बॉल ऑन साईडला, या दरम्यान खेळाडू उपस्थित आहे, क्षेत्ररक्षण चांगलं झालं, चेंडू एका ताक्याने उचलून फेक करतील, दुसरा दावेचा प्रयत्न का केला गेला आणि सुरक्षित आहेत, एकच जाव मिळेल. क्षेत्ररक्षण बघा किती चांगलं, 40+ शे खेळाडू आहेत मात्र कमिटमेंट 100%, प्रत्येकी शहरातून विभागातून गावातून मात्र हा खेळाडू एक एक निवडून मात्र घेतला गेला आहे. 11-11 नक्कीच मित्रांमध्ये स्टार खेळाडू आहेत, सामना नक्की सुरक्षित आपल्याला पाहायला मिळेल. मोठी मॅच आहे, चांगला संघर्ष आहे, चांगला क्रिकेट या मॅचमध्ये. या दरम्यान पुन्हा एकदा स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटचा कुठलाही संपर्क आला नाहीये, डॉट डॉट चेंडू व्हेरी इम्पॉर्टंट. दीपकला मात्र पूर्णपणे बीट केलं जातो या मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल या दरम्यान पुन्हा तोच प्रयत्न आणि अजून एक डॉट बॉल, क्या बात आहे, काय गोलंदाजी केली जातीये या मैदानाच्या आतमध्ये, खूप चांगल्या प्रकारचा खेळ डॉमिनेट केलं जातो मैदानाच्या आतमध्ये, पूर्णपणे थांबवलं जाते स्विचचा आता मात्र फटका खेळाडू आहेत उपस्थित. बघा किती चांगलं क्रिकेट, माहिती आहे या दरम्यान स्विचिट खेळणार आहेत फलंदाज, त्याच क्षेत्रामध्ये बघतो आपण हा क्षेत्ररक्षण लाभला गेलाय, चांगली कमिटमेंट नरेश इलेव्हन टीमच्या माध्यमातून या मॅचमध्ये. समोर रिश इलेव्हन काटे आहे, त्यांच्या समोर खेळत असताना चांगला खेळ देखील दाखवावा लागेल अनुषंगाने, प्रत्येकी वेस 100% कमिटमेंट. ओव्हर द विकेट ना आउटसाइड, या दरम्यान एज नाहीये तर चेंडू डीप मध्ये आहे, धावा चांगला मिळतील 4. ओव्हर द विकेट आक्रमण करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न, चेंडू डीप मध्ये आहे, सिंगल तर झाली आहे, कंप्लीट दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, दोन्ही खेळाडू आहेत, फेक चुकीची, धाव घेण्याची संधी मात्र आली आहे आणि या दोन धावा आणि दोन धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या अजून दोन्ही जाईल पुढे, स्कोर मोजून 25 लॉस ऑफ 1. रिशी इलेव्हन काटे पहिली इनिंग दरम्यान बघतो आपण सुरू आहे, वे कमी घ्या, लवकरात लवकर आपण मॅच स्टार्ट करावी, प्लीज प्लीज सहकार्य करा. नरेश इलेव्हन कल्याण हा संघ नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय, आमचे राजेश नक्कीच बघतो आपण सातत्याने, आमचे 12वे प्रतिनिधी नक्कीच आमच्यासोबत जॉईंड आहेत, तर त्यांचा देखील सहकार्य असतो
चांगली कामगिरी. नरेश इलेवन कल्याण टीमला विनंती. एकूण धावसंख्या 25, 25 रन इनबोट. शेवटचा अंतिम षटक अजूनही बाकी आहे. नरेश इलेवन कल्याण तुम्हाला बॅटिंग करायची आहे, तुम्ही तुमचा विचार करा. आम्ही आता मात्र सूचना करणार नाही आहोत. ओव्हर द विकेट अंतिम षटक डेट ओव्हरचा संदेश सज्ज होतील. पहिलाच बॉल उडवलाय स्क्रीनच्या समोर, खेळाडू उपस्थित प्रयत्न करतील. क्या बात आहे, 100% कमेंटमेंट आपल्याला पाहायला मिळते. आणि धावा किती येतील, अंपायरचा देखील इशारा आणि खेळाडू देखील सांगतायत हा आहे षटकार. पहिलाच बॉल वरती हा षटकार. दीपकने जास्त चेंडू डॉट खेळलेत, त्याची आता परत फेर करत असताना पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न. फटका यावेळेस फसला मिश टायमिंग, खेळाडू वेगाने येतील. जज करता जजमेंट चांगलं होतं. शील मात्र ड्रॉप झालाय. कॅचेस विन द मॅचेस. दोन रन अजून मोजावे लागतील नरेश इलेवन कल्याण टीमला. आणि दोन धावेच्या मदतीने संघाच्या धावसंख्या स्कोर कार्डवरती 33 धावा. षटक क्रमांक शेवटचा आहे प्रगतीपथावरती. चांगला खेळ, चांगला सामना आज देखील आपण 40+ पूर्णच्या पूर्ण पुल आपल्याला पाहायला भेटला. आणि चांगला खेळ देखील आपल्याला पाहायला भेटला. या दरम्यान हिट विकेट, फलंदाज बाद असेल. परतावा लागेल आता मात्र मैदानाच्या बाहेर. इथनं दीपकला देखील आणि वापसी करताना पहिण्याच्या आतमध्ये पुन्हा एकदा बघतो आपण. या दरम्यान नरेश इलेवन क्रिकेट संघ कल्याण फलंदाज बाद. तर चला नक्कीच विकी शेलार जातात नवीन फलंदाज. पहिला मॅचमध्ये त्यांना आपण नक्कीच मॅन ऑफ द मॅच देखील दिली होती. तर मात्र विकी हा मला पडसा हा नक्कीच खेळाडू आहे. आणि आज शहरी विभागातून 40+ माध्यमातून खेळतोय नरेश इलेवन काडी या टीमसाठी. पहिलाच बॉल यावेळेस उडवला सेट स्क्रीनच्या दिशेनं, फटका तर दर्जेदार आहे. चेंडू मात्र सरळ जातोय यावेळेस मैदानाच्या बाहेर. बी हिट भगवा षटकार. चिंटू डायरेक्टली मैदानाच्याच बाहेर जवळपास, मात्र चेंडू थांबलाच नाहीये. काय फटका होता. आपल्यामध्ये असलेली ताकद, आपल्यामध्ये असलेली गुणवत्ता या मैदानाच्या आतमध्ये. विकी शेलार पुढचा बॉल. या दरम्यान पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न. अगोदर खेळले गतीमध्ये मिश्रण. चेंडू या दरम्यान उशिरा आला, बट खूप लवकर ड्रिल केली, फटका खूप लवकर फिनिश केला. चांगली वापसी संदेशच्या माध्यमातून. पुढचा बॉल सज्ज आहेत ऑन साइडला. स्क्वेअर ऑफ द विकेट, फटका हवेत आहे. खेळाडू दूरवर येतील, धावा चांगल्या मिळतील. या चार धावा अजून येत नाहीत आहेत. आणि अशा प्रकारे पहिली इनिंग देखील झाली आहे कम्प्लीट. पहिला डाव कम्प्लीट आणि एकूण धावसंख्या स्कोर कार्डवरती 43 इनबोट. 43 धावा स्कोर कार्डवरती आणि 46 धावसंख्येचा पाठलाग. मात्र या दरम्यान या मॅचमध्ये करावा लागेल हा सामना जिंकण्यासाठी.
आज राहुलचं सुद्धा मात्र इथे शुभ सन्मान केला जाईल. राहुल भोईर मलंगड क्रिकेट असोसिएशनचे प्रवक्ते, तर संदीप ठोंबरे यांच्या शुभ हस्ते राहुल भोईरचं सुद्धा मात्र शुभ सन्मान केला जातोय. दोन दिवसापासून त्याने अतिशय चांगलं समलोचन ऐकलं आणि त्याच्यानंतर सूत्रसंचार असो या दोन्ही क्षेत्रामध्ये त्याने या स्पर्धेसाठी कामगिरी केली आणि किरण दादांच्या जवळचे आणि आवडते समलोचक म्हणून त्याची नेहमीच ख्याती असतोय. तर स्वर्गीय चंदू शेट स्मृतीचषक म्हटलं की राहुल भोईर आणि त्याच्यानंतर आम्ही नेहमीच योगेश मडवीला पाहिलं. आज मात्र सर्व समलोचकांवरती प्रेम दाखवलं जातं या स्पर्धेच्या निमित्ताने, कारण बऱ्याचदा आम्ही या स्पर्धेला दुरून पाहिलं आहे ना. आज मात्र समलोचन कक्षामध्ये आम्हाला जी संधी दिली, तर खऱ्या अर्थाने मी राहुल भोईरचं सुद्धा आभार व्यक्त करेन, कारण त्यांच्या स्पर्धेमध्ये सुद्धा आम्हाला समलोचन करण्याची संधी दिली. त्याच्यानंतर संदीप दादांचं मी आभार करेन आणि खास कर किरण दादांचं मी आभार व्यक्त करेन, कारण अगोदर मी बघितलं मलंगड टेनिसवरती किंवा अंपायर आणि त्यांच्या समलोचन ह्या ग्रुपवरती एक लिस्ट आली होती, त्याच्यामध्ये माझं नाव नव्हतं. तरीसुद्धा माझ्यावरती जो प्रेम दाखवला किरण दादाने, परवाच्या दिवशी स्वतःहून मात्र मला फोन केला आणि गणेश तुला एक दिवसासाठी इथे यायचं आहे. खऱ्या अर्थाने समलोचकांवरती कसं प्रेम दाखवायचं ते मी किरण दादाकडनं पाहतोय आणि या एवढ्या मोठ्या व्यासपीठावरती समलोचन क्षेत्रामध्ये मला ही किरण दादांकडनं संधी दिली, संदीप दादांकडनं संधी दिली, मी संपूर्ण श्री गणेश क्रिकेट क्लबचा आभारी आहे. आणि आज शेवटच्या टर्नमध्ये पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला घेऊन चलतोय, जिथे सामना रंगताना पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. नरेश इलेवन या संघाला 44 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. पहिलाच बॉल मात्र फक्त दिशा दिली, क्लिप केला, टॅप केलं चेंडूला. संध्याकाळचं सत्र आहे, क्लायमॅक्सचा विचार करताच मात्र या 44 धावा थोडेसे जड असतील, अवघड असतील. राहुल एक धाव धापलकावरती पूर्ण केली जाते एक धावीच्या साहाय्याने आपण पाहू शकाल. दीपक हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती. ऑनसाइडच्या दरम्यान फटका सुरे काय, क्षेत्ररक्षकाला चेस करायची आहे, मात्र जोपर्यंत चेंडू अडवेल तोपर्यंत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा चौकार. इलेवन या संघाच्या माध्यमातून 5 धावा आपल्याला पाहायला भेटतात. बनवायच्या 44 आणि 5 धावा फलंदाज फलंदाजी करण्यासाठी मथी आपण पाहू शकाल. त्याच्या बॅटमधून एक चौकार ठोकला गेला दीपक. दीपकचा हा पुढील चेंडू, पुल शॉटचा वापर, वन बाउन्स इन टू द फॅन, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा. पुन्हा एकदा सलगचा मथीच्या बॅटमधून हा दुसरा चौकार. तर चौकाऱ्याच्या साह्याने धापलकावरती धावसंख्या खूप वेगाने झपाट्याने मात्र पुढे जाताना पाहतोय आपण. धापलकावरती धावसंख्या 9 धावा. षटक क्रमांक पॉवर प्लेचा दीपकचं षटक, दीपकवरती केलेला प्रतिहल्ला, लाजवाब फलंदाजी. पुन्हा एकदा प्लेसमेंट खूप चांगला आहे क्षेत्ररक्षकाकडनं. हा चेंडू स्टॉप केला जातो, डायरेक्ट हिट दिलं, थोडंसं लेझी क्रिकेट आपण पाहू शकता, परंतु फक्त सिंगल, फक्त सिंगलच्या साह्याने धापलकावरती स्टॅक रोटेट केली जाते. मथी या फलंदाजाकडनं आता मात्र समर्थ हा फलंदाज स्टॅकिंग एंडला येईल. समर्थ कडू आपण पाहू शकाल फलंदाजी करण्यासाठी. 10 धावा धापलकावरती, 4 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. पुढील चेंडू, हा चेंडू पुन्हा एकदा प्रहार करायचा होता कव्हरला, प्रॉपरली टायमिंग नाही, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला आहे चेंडू. डाट चेंडूची सांगतता. 10 धावा धापलकावरती, 44 धावा पाहिजेत. आता मात्र 19 चेंडूंचा खेल बाकी आहे आणि या 19 चेंडूमागे 34 धावांची गरज.
हा चेंडू पुन्हा एकदा फक्त दिशा दिली, एक धाव पूर्ण केली जातोय. एक धावीच्या सहाय्याने षटक संपला गेला, 11 धावा धापलकावरती. आणि आता मात्र येणारे 18 चेंडू समीकरण फक्त बाकी असेल 33 धावांची. चला आपण क्षेत्ररक्षण त्वरित सजवा. आपल्याला कुठल्या प्रकारची टीम मीटिंग नकोय, क्षेत्ररक्षण सजवायचंय. ऋषी इलेव्हन काटी संघ आपण पाहता, ह्या नामाने आज संघ खेळताना पाहतो. शहरी भागातून हे दोन संघ, नरेश इलेव्हन, ऋषी इलेव्हन. ऋषी इलेव्हन काटी, नरेश इलेव्हन कल्याण, असे दोन संघ आपल्याला पाहायला भेटतात. तर चला आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. बघा आपल्याला अंधाराचं सावड येईल, त्या अगोदर मात्र आपल्याला खेळ इथे साकारायचा आहे. 11 धावा धापलकावरती 18 चेंडू समीकरण, 33 धावांची गरज आहे गोलंदाजीसाठी. विकी शेलार गोलंदाजी मार्क वरती दुसरे षटक घेऊन येतो आहे. ऋषी इलेव्हन काटे या संघाकडनं गोलंदाजी मार्क वरती, 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 18 चेंडूंवरती 33 धावांची गरज आहे. बघा सामना खूप क्लोज आहे, हाय वोल्टेज सामना पुन्हा एकदा तुमच्या भेटीसाठी येतोय. थोडासा फास्ट केला आपण, बघा थोडंसं अंधाराचं सावड इथे जाणवतंय. स्वर्गीय चंदुषट चषक आपण पाहता, किरणदादा ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू मात्र ऑन ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडू आउटफील्ड पास आहे, सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावा चौकार. धावसंख्या वेगाने वाढते, 15 धावा धापलकावरती पाहायला भेटत. विकी शेलार वरती पहिल्याच बॉल वरती अटॅक, समर्थ जुह कडू आपण पाहतोय. हा चेंडू मात्र प्रहार करायचा आहे, थोडासा अपिलामध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी, आणि पंचांकडनं इशारा येतोय नॉट आउटचा. डाट चेंडू समर्थ कडू गोलंदाजी करण्यासाठी. बघा नाना देसले यांच्याकडनं अर्जुनभाई पाटील याने जर झेल पकडला तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे, 5000 रुपयाचं पारितोषिक आहे. बघा एक झेलसाठी अर्जुनभाई पाटील यासाठी मात्र 5000 रुपयाचं पारितोषिक लावलं गेलं आहे. दरम्यान हा चेंडू मात्र आपल्या टीमसाठी अर्जुनभाई पाटील यांच्याकडनं, तर दोन धावा रोखल्या गेल्या. दोन धाबेच्या या सहाय्याने धापलकावरती धावसंख्या आपण पाहता 17 धावा. नरेश इलेव्हन कल्याण या संघाला धावांची गरज आहे 44. आणि आता मात्र दुसरे षटक प्रगतीपथावर चालू असताना विकी शेलार या गोलंदाजाने 6 धावा खर्च केल्या, धापलकावरती धावा 17. रिव्हर्स अटेम इथे मात्र थोडासा फंबल झाला क्षेत्ररक्षक, त्याच्या अवकाच्या बाहेर चेंडू, आणि इथे पुन्हा एकदा चौकार येईल, 4 धावा चौकार. एकवीस धावा धापलकावरती आपण पाहता, बनवायच्या 44. विकी शेलारचं षटक, याच षटकामध्ये दुसरा चौकार आपल्याला पाहायला भेटतोय. ऑनसाईडच्या दरम्यान हा चेंडू मात्र फहार करायचं होता, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही, आणि आपण पाहू शकाल डाट चेंडूची सामतता. पुन्हा एकदा इथे स्क्वेअर कटचा वापर करण्याचा प्रयत्न, सलगचा हा दुसरा डाट चेंडू, षटक संपलं गेला. आणि आता मात्र 21 धावा धापलकावरती, दोन षटकाच्या नंतर आपल्याला व्हायला भेटतात येणारे 12 चेंडू समीकरण बाकी राहतोय. तर सामना जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. 11.50 सरासरी गाठायची आहे. यस डीजे कम ऑन.
तर 21 धावा धावा लगावरती षटक क्रमांक तिसरा. थोडंसं वेळ कमी घ्या बघा, आता खूपच अंधाराचं सावट इथे मात्र पाहायला भेटेल आपल्याला. त्या अगोदर आपल्याला दोन षटके संपवायची आहेत. थोडासा विचार करा, आपण थोडासा फास्ट केला, पंचांना सुद्धा वॉर्निंग जाते आमच्या आयोजकांकडनं की थोडासा फास्ट खेळण्याचा प्रयत्न करा. आपण 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे गोलंदाजीसाठी. तर कैलास 4G 11.50 सरासरी गाठायची आहे प्रत्येक षटकामागे. 23 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी नरेश 11 कल्याण या संघाला. बघा आपण उशीर लावता सामन्याला, सामन्याचा रिदम तोडू नका मित्रांनो, सहकार्य करा. वेळेच्या नुसार मात्र हा आपल्याला सामना खेळायचा आहे. गोलंदाज कैलास 4G बिग नेम. पहिलाच बॉल मात्र फक्त टॅप केला, दिशा दिली कव्हर पॉइंटला, एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी साहस केलाय आणि पाहता पाहता या दोन धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. दोन धावेच्या सहाय्याने थापलकावरती धावसंख्या पुढे जातोय. थापलकावरती टोटल मात्र आपण पाहू शकाल की 23 धावा, 21 धावांची गरज आहे. 11 चेंडू, 21 धावांची गरज कैलास 4G पुन्हा एकदा. सरफ बॅटने चेंडूला फ्रार करायचा होता, लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्रशी घेतोय. एक धाव पूर्ण केली जाते, दुसऱ्या धावसाठी अटेम्प्ट केलाय आणि पाहता पाहता या दोन धावा पूर्ण केल्या जातात चित्त्याच्या सप्लायने. तर आपण पाहू शकाल मती आणि समर्थ कडू या दोन फलंदाजाकडनं धावसंख्या मात्र घेतली जाते. दोन धावीच्या सहाय्याने धापलकावरती धावसंख्या पुढे जातोय. 25 धावा आपण पाहू शकाल. एक चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला भेटतोय नरेश 11 कल्याण या संघाच्या माध्यमातून. अप्रतिम दर्जेदार खेळ मात्र मॅच पकडून इथं खेळ पाहायला भेटतोय. येणारे 10 चेंडू आणि समीकरण इथे उडतोय सामना जिंकण्यासाठी. तर 19 धावांची गरज. हा चेंडू दरम्यानचा खोलवर टप्प्याचा चेंडू, फक्त दिशा दिली, चेंडूवरती एक धाव अंकित करताना पाहतोय. एक धावीच्या सहाय्याने 26 ही धावसंख्या थापलकावरती आणि आता मात्र सामना जिंकण्यासाठी 9 चेंडू 18 धावांची गरज. क्लायमॅक्सचा विचार केला, थोडंसं अंधाराचं सावड मात्र मैदानावरती येतोय आणि आता मात्र या सामन्यामध्ये कोणता संघ विजय संपादन करेल. टॉपेच्या सहाय्याने फटका फसलाय, इथे पहिला फलंदाज मैदानातून बाहेर येईल. बिग विकेट. खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता. कैलास 4G काय गोलंदाजी केली आहे या षटकामध्ये. फक्त 5 चेंडू 5 धावा खर्च केल्यात. एक फलंदाजाला त्याने माघारी परतलंय. समर्थ कडू या फलंदाजाला बाद केलाय. ऑनसाईडच्या दरम्यान चेंडू मिडविकेटला प्रहार झालाय. एक धाव पूर्ण केली जाते, दुसऱ्या धावीसाठी प्रयत्न केलाय. इथे मात्र दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकला आणि अपघात घडलाय. फलंदाज बाद होतोय. सतरा धावांची गरज. 6 चेंडू 17 धावा. बघा कुठनं कुठं सामना आलाय. शेवटचं षटक घेऊन येतोय गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस गोलंदाज
संतोष संतोष वरती भवितव्य सोपवलं या सामन्यातील. बघा, 6 चेंडू 17 धावांपासून वंचित ठेवेल का नरेश इलेवन कल्याण या संघाला, की या धावा सहजरित्या पूर्ण करेल नरेश इलेवन कल्याण हा संघ. दोन्ही संघांना मात्र सुवर्ण संधी या सामना जिंकण्याची. शेवटचं क्षण आपल्याला, मात्र शेवटचं क्षण कशा रीतीने होईल, शेवटचं क्षण मात्र कोणत्या संघाचं गोड होईल, मात्र त्यासाठी हा षटक सोपवला जातोय संतोष या गोलंदाजावरती. येणारे 6 चेंडू 17 धावांची गरज, थोडंसं अंधाराचं सावट आपण पाहतोय, मात्र तरी सुद्धा हा सामना खूप क्लोज आहे. 6 चेंडू मात्र 17 धावांची गरज. तर बघा, फोकस बंद करा, आपण लाईट बंद करायची आहे, जेणेकरून मात्र खेळाडूंना प्रॉब्लेम निर्माण होईल असं काही करू नका मित्रांनो. 6 चेंडू 17 धावा. बघा, सूर्य मात्र अस्ताला गेल्या, पंची घाट्याकडे झाल्यात, मात्र आज या सामन्यातील कोणता संघ मात्र या स्पर्धेमधून निरोप घेईल त्यासाठी मात्र ही लढत आपण पाहतोय, कारण 6 चेंडू आणि समीकरण 17 धावांची गरज. ऑनसाईडच्या दरम्यान हा चेंडू प्रहार करायचं होता, इथे लेन पाहावी लागेल, पंचांकडे इशारा येतोय, वाईट बॉल, अवांतर धाव धापलकावरती येतोय, अवांतर धावेने धापलकावरती धाव संख्या आपण पाहता 28 धावा. बघा, किरणदादांचं मात्र आगमन आपण पाहू शकाल होतोय शेवटच्या सामन्यामध्ये. सकाळच्या 17 पासून त्यांना पाहिलं होतं, मात्र थोड्याशा क्षणासाठी ते एक धावती भेट आपण पाहू शकाल शिरडोनच्या मैदानावर तिथे गेले होते, मात्र त्यांचं इथे पुन्हा एकदा आगमन होते, स्वागत त्यांचं स्पर्धेच्या निमित्ताने. तर किरणदादांच्या माहितीसाठी सुरू असलेला सामना नरेश इलेवन कल्याण विपक्ष ऋषी इलेवन काटी या संघामध्ये ही चुरशीची लढत आपण पाहतो. मैदानाच्या आतमध्ये संतोषकडे जबाबदारी सोपवल्या, 6 चेंडू 17 धावांची गरज असताना पहिला बॉल वाईट फेकला आणि आता मात्र डॉट चेंडू फेकतोय. दरम्यानचा हा चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक चुकी नसणार, फलंदाज बाद. पाहू शकाल डाट चेंडूची सांगतता, येणारे 3 चेंडू आणि आता मात्र समीकरण सामना जिंकण्यासाठी नरेश इलेवन कल्याण संघाला तब्बल 16 धावांची गरज. 2 षटकार 1 चौकार असं मात्र प्रहार करावा लागतील तर सामना जिंकू शकतो. हा चेंडू दरम्यानचा निर्धाव फेकला गेलाय संतोष या गोलंदाजाने आणि सामन्यामध्ये पूर्णपणे शिरकाव करताना पाहतोय ऋषी इलेवन काटे या संघाला. फलंदाज बाद आहे का या फलंदाज बाद, चला आपण लवकर जायचं आहे. फलंदाज बाद होतोय बॉबी, हा फलंदाज बाद झालाय. 2 चेंडू आणि आता मात्र समीकरण असेल 16 धावांची गरज. एखादा चमत्कार हा सामन्याला बचावू शकतोय, खरं चमत्काराशिवाय नमस्कार ना मित्र. आणि आता मात्र तो चमत्कार इथे मैदानाच्या आतमध्ये घडेल का, येणारे 2 चेंडू आणि समीकरण असेल सामना जिंकण्यासाठी तर 16 धावांची गरज. बघा, सर्व प्रेक्षकांचं मी आभार व्यक्त करतोय, शेवटच्या क्षणापर्यंत अंधाराचं सावड असलं तरी सुद्धा सामना बघण्यासाठी प्रेक्षक वर्ग आल्यात त्यांचं मी आभार व्यक्त करेल. आणि त्याच्यानंतर खेळाडू वर्ग मात्र या स्पर्धकांना निश्चितच सपोर्ट करतात, त्यांचंसुद्धा आभार व्यक्त करेल. ऑनसाईडच्या दरम्यान हा चेंडू मात्र फहार करायचा होता, इथे डाट चेंडू, फक्त 1 चेंडू फेकायचा आहे ऋषी इलेवन काटे या संघाला, मात्र सामना जिंकण्यासाठी शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू सुद्धा निर्धाव, सामना जिंकलाय ऋषी इलेवन काटे संघ आणि थेट मेगा फायनल मध्ये जातोय 40+ या सामन्यामधून, खुल्या गटातून हा संघ मात्र विजय संपादन करतोय. तर सचेत आभार व्यक्त करेन प्रेक्षकांचं, आपण आलं
या सामन्यासाठी, त्याच्यानंतर आभार व्यक्त करेल मी खेळाडूंचं, त्याच्यानंतर आभार व्यक्त करेन ग्लोबल टेनिसचं, आणि आभार व्यक्त करेन मान्यवरांचं, आणि आभार व्यक्त करेन मी खऱ्या अर्थाने आयोजकांचं ज्याने मला इथे समालोचन करण्याची संधी दिली. कारण खास कर मी आभार व्यक्त करेन किरदांचं ज्याने मला या स्पर्धेसाठी बोलावलं. तर बघा या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच असेल ज्याने तर बघाच्या मॅन ऑफ द मॅच असेल ज्याने गोलंदाजी करताना फक्त 6 धावा दिल्या आणि तिथेच सामना टर्न झाला, फक्त 1 फलंदाजाला बाद केला आणि फलंदाजी करताना तब्बल 10 धावा कुठल्या 11, आणि तो ठरलाय या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच कैलास.